एक मॅच होती टाइमशीटची मॅच सेमीफायनल आरसीएफ वर्सेस टाटाज ऍट ब्रेबॉर्न स्टेडियम. पण त्या मॅच मध्ये मी 5 कॅचेस आणि 50-60 रन्स केले होते ओपनिंगला जाऊन. तर मला संध्याकाळी सिलेक्शन होतं पण दुपारीच मला रवी शास्त्रीने सांगितलं की बॅक पॅक कर, तू चाललायस टीम मध्ये करतोयस आणि तू चाललायस. कर्नाटक मुंबई मॅच ही नेहमी सॉलिड होत असते. काही म्हणजे इंडियामध्ये काही रायव्हलरीज आहेत किंवा मॅच अशा म्हणजे अफलातून मॅच होतात, त्यातली मुंबई दिल्ली रायव्हलरी, कर्नाटक मुंबई मॅच कधी ही हरवते कधी मुंबई हरवते आणि ती फिअर्स बॅटल होत असते. मी पाहिलेलं जवळजवळ 22 कॅप्टनमध्ये खेळलो मी फर्स्ट क्लास क्रिकेट 22 कॅप्टनच्या अंडर. माझा प्रश्न तुम्हीच सांगताय आता. बरोबर. पण तुम्हीच बोला. मग खास करून कॅप्टन्सी ही हा माझा अतिशय वीक पॉईंट आहे की कॅप्टन कोण चांगला, कॅप्टन्सी द डिफरन्स बिटवीन अ कॅप्टन अँड अ लीडर हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातला कॅप्टन, तर कॅप्टन्सीमधला बघितलेला 22 कॅप्टनमधला सर्वोत्तम कॅप्टन मी पाहिलेला, खेळलेला, अनुभवलेला तो रवी शास्त्री 94-94 ते पुढचा सीझन म्हणजे रवी शास्त्री नंतरचा. त्या सीझनमध्ये सचिनची बॅटिंग कधी कधी 22 याडावरनं पाहिली, कधी ड्रेसिंग रूममधनं पाहिली. तो त्याच्या करिअरमधला एक 24 वर्षाचा इंटरनॅशनल करिअरमधला तो फायनेस्ट इयर होता. नमस्कार, स्पोर्ट्स कट्ट्यावर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत सुलक्षण कुलकर्णी सर. वेलकम सुलू सर. थँक्यू. सुलू सरांची आपण 1986-87 हा त्यांचा संस्मरणीय रणजी हंगाम या विषयावर गप्पा मारल्या होत्या. पण त्यांच्या जशा मुंबई क्रिकेटबरोबर 2 इनिंग्स झाल्या प्लेअर म्हणून, तशाच आपण हा त्यांच्या आठवणींचा काळ सुद्धा 2 भागांमध्ये ब्रेक करायचं ठरवलं होतं. आज ते आपल्याला अजून 2 एपिसोड्स बद्दल गप्पा मारणार आहेत आपल्याशी. सुरू करूया सुरू सर. येस प्लीज. की 86-87 हा एक सीझन, कारण तो तुमचा मुंबईसाठी पहिला आहे म्हणून तुमच्या जवळचा आहे. उरलेले 2 सीझन कुठलेत? उरलेले 2 सीझन आहेत 93-94 आणि 96-97. 93-94 पर्सनली तुमच्यासाठी मुंबई क्रिकेटसाठी एक माइलस्टोन सीझन आहे, कारण मुंबईचा दुष्काळ होता टायटल्सचा. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जास्त काळ मुंबई एकही टायटल विना होती. 8 वर्ष म्हणजे 8 सीझन्स 9 वर्ष तो काळ, तो दुष्काळ 93-94 संपला. मला एक सांगा, त्याच्या आधीची 3-4 वर्ष तुम्ही परत मुंबई सोडून बाहेर खेळत होतात, दुसरी घरवापसी झाली होती, ती घरवापसी पहिल्यांदा झाली कशी? ती तुम्ही घडवून आणलीत का निरोप आला नक्की झालं कसं? नाही, काय आलं की ती 5 वर्ष त्यातली 2 वर्ष मी मुंबई प्रॉबेबल्स मध्ये नव्हतो, त्यामुळे मी बाहेर गेलो खेळण्यासाठी. फक्त इंटेन्शन याची एकच होतं की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, खेळायला पाहिजे, न खेळण्यापेक्षा खेळणं बेटर. आणि म्हणून मी बाहेर गेलो, आसामला खेळलो, मग रेल्वेज खेळलो. आणि ते बघितल्यानंतर असं जाणवलं की नाही आहे, म्हणजे हे बरोबर नाही आहे. कारण तो ॲटिट्यूड, तो खेळण्याचं त्यांचा ॲटिट्यूड, तो लेडबॅक ॲटिट्यूड, आणि ते आपल्या स्वभावात बसत नव्हतं. आणि मग डिसिजन घेतला की यार असं खेळण्यापेक्षा न खेळलेलं बेटर. आणि म्हणून ते 5व्या वर्षी मुंबईला आलो. आणि दिलीप वेंगसरकर आणि सुधीर नाईक सर त्यावेळेला हे होते, सिलेक्टर होते, त्या दोघांना भेटलो. मला अजूनही आठवतोय 30 ऑगस्ट 1993 या दिवशी भेटलो दोघांना. ती लास्ट डेट असते, दुसऱ्या दिवशी प्रॉबेबल्स डिक्लेअर होतात. आणि त्यांना मी एक पत्र MC ला देण्यासाठी आणि त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं असं असं आहे, हे असं असं आहे, तर मला याच्या पुढे मुंबईलाच फक्त खेळायचं आहे. खेळलो तर मुंबई, तुम्हाला कन्सिडर करायचं असेल तर करा, नसेल तर नको, पण मी मुंबईसाठीच अवेलेबल आहे. मग त्यांनी सांगितलं एक लेटर द्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला. मग लेटर दिलं, लकीली मी सिलेक्ट झालो त्या प्रॉबेबल्समध्ये. ते 5 महिने अजूनही आठवत आहेत. ते 5 महिने रोज मी ठाण्यावरनं वानखेडेला प्रॅक्टिसला जाणं, लीग मॅच, आणि दिसतंय समोर की मी टीममध्ये बसणार नाही आहे, पण मी ती जिद्द सोडली नाही की प्रॅक्टिसला जाणं आपल्याला एक संधी मिळाली आहे. आणि मग ते एक दिवस आला नॉकआउटचा. कधी कधी ना, म्हणजे डेस्टिनी म्हणतो ना, ती डेस्टिनी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही किती आदळ आपट करा आयुष्यामध्ये, काही होत नसतं. आणि जशी डेस्टिनी असते त्याचप्रमाणे तुम्ही ते करत असता किंवा होत असतं. मला फेब्रुवारीला एक मॅच होती टाइमशीटची मॅच सेमीफायनल आरसीएफ वर्सेस टाटाज ॲट ब्रेबॉर्न स्टेडियम. आणि पूर्वी काय व्हायचं की टाइमशीटला सगळे लोक अवेलेबल असायचे. दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, ह्या मॅचला रवी शास्त्री कॅप्टन होता, दिलीप वेंगसरकर, लालचंद राजपूत, मिलिंद गुंजाळ, असे सगळे लोक अवेलेबल असायचे. त्यामुळे त्याचं स्टँडर्ड खूप मोठं होतं आणि तिथे तुम्ही परफॉर्म केला की उठून दिसायचं. आणि ही जी सेमीफायनल होती, या सेमीफायनलला मी आरसीएफला खेळत होतो.
आणि ह्या मॅच मध्ये त्या लो स्कोरिंग मॅच मध्ये आम्ही टाटा अगेन्स्ट काहीतरी 200 चेस करताना काही रननी हरलो, पण त्या मॅच मध्ये मी 5 कॅचेस आणि 50-60 रन्स केले होते ओपनिंगला जाऊन. तर मला संध्याकाळी सिलेक्शन होतं, पण दुपारीच मला रवी शास्त्रीने सांगितलं की बॅग पॅक कर, तू चाललायस टीम मध्ये करतोयस आणि तू चाललायस. आणि क्वार्टर फायनलला काय झालं, प्री क्वार्टर फायनलला मुंबईचे 4 प्लेयर न्यूझीलंड टूर साठी गेले, बरोबर, तेंडुलकर, कांबळी, संजय आणि सलील अंकोला. त्यामुळे तिथे जागा निर्माण झाली आणि तिथे काहीतरी एक्सपिरियन्स त्यांना एक हवा होता, तर तिथे मला ती संधी मिळाली. बरोबर. आणि त्याच म्हणजे क्वार्टर फायनल मॅच बद्दल, ती मॅच किती अंशी म्हणजे माइलस्टोन मॅच आहे भारतीय क्रिकेटसाठी, मुंबई विरुद्ध कर्नाटका, रवी शास्त्री विरुद्ध सय्यद किरमाणी, दोन ओल्ड वॉर हॉर्सेस जे एक शेवटचा जोर लावत होते स्वतःसाठी नाही त्यांच्या टीमसाठी, एक टीम घडवत होते. अमोल मुजुमदार विरुद्ध राहुल द्रविड, अमोल मुजुमदार ती मॅच खेळला नाही का? नाही खेळला. अमोल मुजुमदारला ते खेळायच्या आधी त्यांनी जे डेब्यूला 200 वर्ल्ड रेकॉर्ड केला, त्या मॅच नंतर आर्लिम ट्रॉफी खेळायला गोव्याला गेला होता आणि तिथे त्याला बोटाला बॉल लागला आणि इंजर्ड झाला, म्हणून ती मॅच तो खेळू शकला नाही. आज मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी त्याला नेहमी पार्टी देतो त्याला, अमोल मुजुमदारला, की अमोल तुझ्यामुळे माझं कमबॅक झालं, त्या मॅचला तो खेळला नाही. राईट. सो कमिंग बॅक टू दॅट मॅच, रवी शास्त्री विरुद्ध सय्यद किरमाणी, अमोल मुजुमदार विरुद्ध राहुल द्रविड असे त्या सीझन मधले यंगस्टर्स. एक यंग प्लेयरशी फौज, साईराज बहुतुले विरुद्ध सुनील जोशी हे ऑलराऊंडरचं ड्युएल, व्यंकटेश प्रसाद विरुद्ध सलील अंकोला, पारस मांबरे तसाच व्यंकटेश प्रसाद बरोबर डेव्हिड जॉन्सन, ही सगळी एक पिढी त्या दोघांनी त्या एका सीझन मध्ये घडवली आणि ती मॅच तेवढीच इंटेन्स झाली. राईट. करेक्ट. शेवटी ती साई वाली पार्टनरशिप, रवी आणि साई ही पार्टनरशिप, त्याच्या आधी किरमाणींची पार्टनरशिप झाली होती. त्या मॅच बद्दल सांगा ना, म्हणजे अजूनही असं वाटतं की काश कधी काहीतरी फुटेज मिळावं त्या मॅचचं बघायला. ती मॅच अतिशय, म्हणजे जशी म्हणतो ना, कर्नाटक मुंबई मॅच ही नेहमी सॉलिड होत असते. काही म्हणजे इंडियामध्ये काही रायव्हलरीज आहेत किंवा मॅच अशा म्हणजे अफलातून मॅच होतात, त्यातली मुंबई दिल्ली रायव्हलरी, कर्नाटक मुंबई मॅच कधी ही हरवते कधी मुंबई हरवते आणि ती फिअर्स बॅटल होत असते. तर ह्या मॅचबद्दल पण पर्सनली सांगायचं तर 5 वर्षानंतर कमबॅक केलेली ही मॅच आणि एक संधी मिळाली. अमोल मुजुमदार अनफिट होता, त्या ह्याच्यावर मला संधी मिळाली. आणि जसं तू म्हणालास की बरोबर आहे, दोन कॅप्टन, त्यांचं लास्ट इयर, अनेक यंगस्टर्स, अनेक पिढी घडवणारी, आणि त्या मॅचमध्ये 435 काहीतरी केला यांनी कर्नाटकने, आमचे काहीतरी 150 विकेट होते. आणि त्यानंतर रवी शास्त्री आणि सायराज बहुतुलेची 250 पार्टनरशिप आणि तो फर्स्टिंगला लीड घेणं, पण ती फर्स्टिंग लीड जरी घेतला ना तर मॅच ओपन होती. बरोबर. पण त्यांनी परत सेकंडिंगला काहीतरी क्विक रन्स करून आम्हाला 270 काहीतरी करायला दिला होता, पण आमचे 3 आउट काहीतरी 50 झाले होते. आणि त्या मॅचचा आजही हेडलाईन ते माझ्याकडे आहे. आम्ही ती मॅच ड्रॉ केली, मी काहीतरी 17 नॉट आउट केले होते, जुबिन बरूच्या 44 आणि रवी शास्त्री 7. बरोबर. बराच वेळ खेळला तो. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये ते आलं होतं की रवी शास्त्री 7, जुबिन बरूच्या 44, सुलक्षण 17, नाबाद यांचे झुंजार फलंदाजीने मुंबई विजयी. तर ती जी मॅच होती ना, तो टर्निंग पॉइंट होता मुंबई क्रिकेटसाठी सुद्धा. बरोबर. तिथे फायटिंग क्वालिटी आपण दाखवली होती. बरोबर. पर्सनली तुम्ही म्हणलात त्या मॅचचं महत्व 5 वर्षानंतर येणं, तर एकीकडे त्या मॅच त्या सीझनमध्ये इंटरनॅशनल रेग्युलर सोडले तर बाकीची एक अख्खी तरुण पिढी जी आत्ता सगळेजण आयदर सिलेक्टर किंवा कोच किंवा बाकीच्या क्रिकेटशी निगडीत विविध भूमिकांमध्ये अजूनही इन्वॉल्ड आहेत, ती पिढी जी रवी शास्त्रीने एका सीझनमध्ये घडवली, तेव्हा तुम्ही असं ते मिसफिट वाटलं तेव्हा तुम्ही क्वार्टर फायनल, कारण की अख्खा सीझन तुम्ही मॅच नव्हती मिळाली जरी तुम्ही परत येऊन प्रॉबेबल्समध्ये होता, ट्रेनिंगला जात होतात तरी, आणि ही सगळी तरुण पिढी होती, मग ते मिसफिट वाटला का होतं? नाही नाही, मिसफिट अजिबात नाही वाटला, कारण मुंबईची हिस्ट्री आहे, मुंबईची इतकी मोठी हिस्ट्री आहे की त्याच्या आधी अनेक लोक म्हणजे खेळून गेलेले आहेत, अनेक लोक कमबॅक केलं आहे त्यांनी. ग्रेटेस्ट कमबॅक माझ्या लाईफमध्ये पाहिलेलं तर पॅडी शिवलकरनी मुंबईला केलेलं कमबॅक, वयाच्या 48व्या वर्षी तो माणूस मुंबईनी टाकलेला विश्वास, दिलीप वेंगसरकरने टाकलेला तो विश्वास की पॅडीलाच बोलवा, आणि पॅडीने केलेली कमाल आणि मुंबईला त्यांनी हेल्प केली ती मॅच जिंकण्यासाठी. हे सगळे बघितल्यानंतर मी तर म्हणत काहीच नाही, मी त्यावेळेला 26 वर्षात होतो आणि खेळण्यासाठी बरं, बाकीचे सगळी यंग पोरं होती ती डिझर्विंग पोरं होती,
आणि ती सगळी मुलं भले कमी खेळली असतील, कोण 5 मॅच खेळलाय, कोण 10 मॅच खेळलाय, पण त्यांच्यात ती एक रग होती की समोरच्याला हरवायची. आणि पुढे जाऊन ते सिद्ध झालं की मुंबईने किती वेळा रणजी ट्रॉफी जिंकली त्याच मुलांनी दाखवलं. बरोबर. आणि ती एक संधी होती, म्हणजे ती त्या टीम बरोबर खेळण्याची त्यांना एक, मला वाटतं त्या टीम मध्ये एक सेकंड सिनियर आफ्टर रवी शास्त्री. बरोबर. मी होतो. पण मी तुला रवी बद्दल एक सांगतो किस्सा. मी पाहिलेला जवळजवळ 22 कॅप्टन मध्ये खेळलो मी फर्स्ट क्लास क्रिकेट, 22 कॅप्टनच्या अंडर. माझा प्रश्न तुम्हीच सांगताय आता. बरोबर. पण तुम्हीच बोला. मग खास करून कॅप्टन्सी ही माझा अतिशय वीक पॉइंट आहे की कॅप्टन कोण चांगला, कॅप्टन्सी द डिफरन्स बिटवीन अ कॅप्टन अँड अ लीडर, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातला कॅप्टन, तर कॅप्टन्सी मधला बघितलेला 22 कॅप्टन मधला सर्वोत्तम कॅप्टन मी पाहिलेला, खेळलेला, अनुभवलेला, तो रवी शास्त्री. का? एवढ्या मोठ्या क्वालिटीज त्याच्याकडे होत्या. एक तर तो ड्रेसिंग रूम मध्ये म्हणजे माउंट एव्हरेस्ट वाटायचा, कारण कॉन्फिडन्सनी तो कॉन्फिडन्स द्यायचा सगळ्यांना. आणि त्याची बॉडी लँग्वेज, त्याची बोलण्याची तरा, तो एवढा पॉझिटिव्ह बोलायचा की एक उदाहरण म्हणून सांगतो की एक प्लेअर आहे, समजा प्लेअरला अरे तू क्या प्लेअर आहे, तू अकेला तू खेळ करेगा, 200 चल 200. एक किस्सा सांगतो, त्याच्या नंतरची सेमीफायनल झाली त्याच वर्षी अगेन महाराष्ट्र पुण्यात झाली मॅच. तर त्या मॅचला आमचा काहीतरी टी टाईमला, नेक्स्ट डे टी टाईमला मला बॅटिंग आली, एक 10 मिनिटं असताना बॅटिंग आली. आणि टी टाईमला काहीतरी आमचा 350 काहीतरी 5 वगैरे होता, लगेच त्यांनी न्यू बॉल घेतला आणि 310 काहीतरी 7 विकेट होते. मला त्यावेळेला टी टाईमला रवी शास्त्री बोलतोय, 500 कर, 500 लगा. तर 500 तर मी त्याला म्हटलं सगळ्यांच्या समोर, म्हटलं रवी कितना, तर मला वाटलं चुकून काही, म्हटलं 500 रे, 500 म्हटलं 310 7 आणि 500 म्हणजे 400-500 एक वेळ समजू शकतो, लगाय का रे तू, तू लगाय का, तू करेगा 200% करेगा, तू कर. आणि त्याच्या तोंडातून बोललेले ते शब्द आणि ते झालेली ती खरी गोष्ट, आम्ही 504 केला. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स तो कुठल्याही प्लेअरला द्यायचा, त्याची बेस्ट क्वालिटी होती कॉन्फिडन्स देऊन पॉझिटिव्ह बोलून प्रत्येक प्लेअरकडनं बेस्ट काढून घ्यायची, त्याच्या हातोटी होती. मला तेच विचारायचं आहे की हरभराच्या झाडावर चढवणे एखाद्या प्लेअरला हे एक गोष्ट, आणि दुसरं ते करून घेणे, ते कसं काय करून घ्यायचं त्याने त्या वर्षी? खूप चांगला प्रश्न तू विचारलास. तो हरभऱ्याच्या झाडावर कोणाला नाही चढवायचा, त्याला वाटायचं की हरभऱ्याच्या झाडावर कोण चढू शकतो ना त्यालाच तो चढवायचा, आणि त्याच्याकडनं ते झाडावरनं ते हरभरे पण काढून घ्यायचा. राईट. हे काम त्याच्याकडे होतं आणि त्यात तो मास्टर होता. राईट. आणि म्हणून रवी शास्त्री जर पाहिलंस तर आयुष्यामध्ये सगळ्या ठिकाणी जे जे काम त्याने हाती घेतलं तो सक्सेसफुल झाला. ओके. रवी शास्त्री सोडून तुम्ही आता म्हणलात 22 फर्स्ट क्लास कॅप्टन बरोबर तुम्ही खेळलात 65 मॅचेस मध्ये, ॲव्हरेज नका काढू कारण की त्याचा काही संबंध नसतो क्रिकेटमध्ये या ॲव्हरेजचा, पण मुंबईसाठी त्यातले किती डझनभर कॅप्टन झाले असतील? सहज स्टार्टलाच आहे पहिल्या सेशनमध्ये, पहिल्या 4 मॅचमध्ये 4 कॅप्टन होते, अनेक कॅप्टन. सर्वात डिफिकल्ट कॅप्टन कुठला होता तुमच्या दृष्टीने, की कधी कधी कम्युनिकेशनमध्ये कधी गडबड होते किंवा समजत नाही काय नक्की करायचं असं कुठला कॅप्टन होता, किंवा अशी एखादी मॅच आठवते? नाही असं डिफिकल्ट, कारण ती स्टेज तशी नव्हती. पहिल्या स्टेजमध्ये जर म्हणशील माझ्या पहिल्या हाफमध्ये मी लहान होतो. बरोबर. त्यामुळे माझं ते शिकण्याचं वय होतं आणि सगळे सिनियर लोक होते, चंद्रकांत पंडित टॅक्टिकली व्हेरी श्रूड, स्ट्रॅटेजीमध्ये मास्टर लालचंद राजपूत खूप चांगला कॅप्टन, सिनियर प्लेयर शिशिर रतंगडी, दिलीप वेंगसरकर वेगळीच पर्सनॅलिटी, रवी शास्त्री वेगळी पर्सनॅलिटी, हे सगळे वेगवेगळे पर्सनॅलिटी होते. संजय मांजरेकर एक वेगळा इंडिपेंडेंट माणूस, कमी बोलेल काढून घेईल, तो एक होता खडूस कॅप्टन, ज्याला म्हणू मी त्याला खडूस म्हणेन. तर असे अनेक कॅप्टन होते, पण कुठल्या कॅप्टनबद्दल असं मिसकम्युनिकेशन किंवा असं शक्यतो मुंबईमध्ये सेकंड पार्टमध्ये नाही झालं. पहिल्या पार्टमध्ये हे लोकच एवढे मोठे होते की ते करायचे आणि सांगायचे बस. आणि सेकंड पार्टमध्ये मला आठवत नाही कोणी कॅप्टन असा, म्हणजे शेवटची माझी मॅच होती त्यावेळेला अमोल मुजुमदार होता जो यंग होता. बरोबर. तर तो एक कॅप्टन झाला, पण अदरवाईज सगळे कॅप्टन हे होते. राईट. कमिंग बॅक टू 1993-94 त्या सीझनचा अजून एक हॉलमार्क जे प्रकर्षाने जाणवलं, विशेषतः क्वार्टर फायनल मधल्या त्या पार्टनरशिपमध्ये, मुंबई क्रिकेटचा जो एक मेन मुद्दा असतो की विशेषतः नॉकआउट्समध्ये 8 बॅटर्स व्यवस्थित खेळायचे,
त्या फिलॉसॉफी बद्दल सांगा ना, कारण ती तुमची खूप छान थिअरी आहे. बेसिकली काय, मुंबई एक 70-80 वर्ष जिंकली, 80 वर्षामध्ये वर्ल्डमध्ये 41 रणजी ट्रॉफी मुंबई जिंकली. याचं मूळ कारण काय, तर मुंबईचे 6 बॅट्समन, 2 ऑलराऊंडर. तर पूर्वीपासून तुम्ही जर बघत आलात तर जस्ट हिस्ट्री बघा, पॉली उमरीगर, शरद दिवाडकर, मिलिंद रेगे, एकनाथ सोलकर, दत्तू फडकर, अजून असे बरेच जण असतील, राकेश टंडन, बरोबर, एवढे सगळे होते, ते ऑलराऊंडर होते. तर ते रवी शास्त्री घे 6 नंबरला खेळायचा, तर हे सगळे बॅट्समन, 6 बॅट्समन, मग 7-8 साईराज बहुतुलेपर्यंत घे, बरोबर, त्यांनी येऊन मॅच जिंकून दिली आहे. तर हे 6 बॅट्समन झाले, तर 7 बॅट्समन हे लीगला. तर लीगला काय, लीग इज अ स्पीड, यू हॅव टू टेक 20 विकेट्स, बरोबर. तर ते जिंकण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 20 विकेट घ्यावे लागतात, म्हणून 5 बॉलर खेळवतात लीगमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. एकदा का तुम्ही क्वालिफाय झालात आणि तुम्ही नॉकआउट मध्ये आलात, तर ती मुंबईची खासियत आहे, राईट, की तुम्हाला 10 विकेट काढायचे आहेत. तर 10 विकेट काढण्यासाठी तुमचे 4 जे मेन बॉलर आहेत तेवढे पुरे होतात, आणि त्याच्याऐवजी एक बॅट्समन घेतात, तो 7वा बॅट्समन खेळतो, आणि तो 7वा बॅट्समन असतो. अनेक वेळा एखादे समजा आउट झाले तुमचे, 3-4 आउट झाले, तर तो 6 आणि 7 हे 2 इतके महत्वाचे असतात, तिकडे पार्टनरशिप होते. आणि मगाशी जो सांगितला की 310-7 होते, तिथून रवी शास्त्रीचा जो कॉन्फिडन्स, तू 500 करशील, तर तो कॉन्फिडन्स होता तो 6 नंबरला 7 नंबरला येऊन घेऊन जाणं, राईट. तर हा कॉन्फिडन्स असल्यामुळे तुम्हाला एकच इनिंग करायची असते. पहिल्या इनिंगला जिंकलात की तुम्ही 2 बॅटिंग करा, म्हणजे बॉलरला पण रेस्ट मिळते, राईट. 93-94 सेमीफायनलकडे परत येताना तुम्ही बोलला नाही, तुम्ही उल्लेख केला तरी, कारण तुम्ही आहात, ते जे 140 केले होते ना, 139 केले होते, येस. महाराष्ट्र मुंबई रणजी ट्रॉफी सेमीफायनल, महाराष्ट्र मुंबई, महाराष्ट्र लोकांना जास्त कौतुक आहे की सर्वात मोठी रायव्हलरी वगैरे, मुंबईसाठी ते अजून एक मॅच आहे की यायचं, संपवायचं आणि परत पुढे जायचं, राईट. पण तरी ती मॅच वेगळी असायची का त्या काळात, कारण का तेव्हा ती तो महाराष्ट्राचा पण गोल्डन पिरियड होता, करेक्ट, आदल्या वर्षी फायनल खेळले होते, त्या वर्षी सेमीफायनल, अगदी बरोबर, त्या मॅच बद्दल, अगदी बरोबर. म्हणजे अमोल तुला सांगतो, माझ्या करिअरचं मॅक्सिमम एक टप्पा होता तो महाराष्ट्राच्या विरुद्ध खेळलो. त्यावेळचे जे क्रिकेटर्स होते ते दादा प्लेयर होते, म्हणजे आय हॅव व्हेरी हाय रिगार्ड्स फॉर महाराष्ट्र दोज प्लेयर्स. आजही आमची तीच कॉम्रेडरी आहे, मिलिंद गुंजाळ, श्रीकांत कल्याणी, शंतनु सुगळेकर, सुरेंद्र भावे, अनेक प्लेयर्स क्वालिटी प्लेयर्स होते, खेळले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळले. त्यामुळे काय होतं की जो क्वालिटी क्रिकेट आहे तो आम्ही रिस्पेक्ट करतोच, ऑलवेज मी सगळ्यांना रिस्पेक्ट करतो, पण त्या ह्याच्यामध्ये एक रायव्हलरीमध्ये एक वेगळा रिस्पेक्ट असतो. तो रिस्पेक्ट तेव्हा तयार होतो ज्या समोरचे तेवढ्या तोडीचे खेळतात, म्हणून तो रिस्पेक्ट तयार होतो, राईट. कारण जेव्हा समोरच्याला भीती वाटू शकते की ही टीम काही करू शकते, ही हरवू शकते, तेव्हाच तो रिस्पेक्ट तयार होतो, राईट. आणि तो रिस्पेक्ट महाराष्ट्राने कमवला होता. आणि जेव्हा मग ते सेमीफायनल, सेमीफायनल मधली मुंबई 10 वर्षांनी खेळणारी सेमीफायनल, त्यामुळे त्याला एक वेगळं बलही प्राप्त झालं होतं, बरोबर. आणि पुण्यामध्ये, आणि त्या मॅचला बराच क्राऊड होता, रोज म्हणजे फुल असायचं, बरोबर. दुसरं, ड्रेसिंग रूम मध्ये एक वेगळं, आज जे दुर्दैवाने होत नाही, पूर्वी माजी क्रिकेटपटू सगळे मॅच बघायला यायचे, दोन्ही साईडचे, मुंबईकडचे पण आले होते, त्यांचेही होते, म्हणजे चंदू बोर्डे सारखे दिग्गज बरेच लोक होते, आणि त्यामुळे त्यांच्या समोर सुद्धा तो गेम दाखवायला एक वेगळा एक हे होता. आणि कुठेतरी असं वाटायचं, ते प्रत्येक मुंबईकरांना किंवा कुठल्याही क्रिकेटरला वाटतंच की चांगल्या प्लॅटफॉर्मवर चांगला परफॉर्मन्स व्हावा. आणि मला पण असं वाटत होतं की ह्या याच्यामध्ये प्लॅटफॉर्मवर, ह्या स्टेजला 6 नंबरवर जाऊन 140 करून मुंबईला जिंकण्यासाठी हेल्प झाली तर ते खूपच मोठं आहे, राईट. तुम्ही फायनलचा आणि दिग्गजांचा उल्लेख केला, जतीन परांजपेशी आपण ज्या गप्पा मारल्या आहेत, तर जतीननी 93-94 सीझन नंतर ड्रेसिंग रूम मध्ये कोण कोण आलं ही यादी सांगितली आहे, तुमची त्या फायनलची आणि फायनल नंतरची आठवण कुठली आहे? खरं सांगतो म्हणजे ती फायनल 10 वर्षानंतर, 9 वर्षानंतर, जसं तू मला मगाशी म्हणालास की 9 वर्षानंतर खेळले वगैरे, दुष्काळ होता, दुष्काळ, आणि थँक्स टू बीसीए मफतलाल स्कीम, ज्याच्यामुळे पुढच्या 1-15 वर्षामध्ये अनेक बोलर्स मिळाले, बरोबर. आणि त्या बोलर्सनी 3,500 विकेट काढून मुंबईला पुढच्या 10 वर्षामध्ये अनेक ट्रॉफीज मिळून देण्यामध्ये मोठी मदत केली. सो थँक्स टू बीसीए मफतलाल स्कीम. त्यावेळेला आपल्याला बरेच अॅबिकुरीला, मनीष पटेल, अमित दाणी म्हणा, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतोले असे चांगले बॉलर मिळाले, आणि म्हणून तो आपल्याला जिंकण्याचा मोठा वाटा तिकडे आहे. आणि ती मॅच झाली, ती जिंकली, आणि मग ते काय होतं, थोडं इमोशनल होतं, खूप वर्षानंतर मुंबई रणजी ट्रॉफी जिंकली,
ज्याची म्हणजे सवय नव्हती ते झाल्यानंतर आपल्याला जास्त जरा तसंही वाटतं. बरोबर. आणि मग ड्रेसिंग रूम मध्ये कोण आले, मला वाटतं सगळेचे सगळे फॉर्मर क्रिकेटर्स, म्हणजे आता मला नावच सांगता येणार नाही, मला एवढा मेमरी आता एवढी नाहीये की पॉली उमरीगर सर आले असतील, माधव मंत्री सर आले असतील, किंवा सगळे रमाकांत देसाई सर, जेवढे फॉर्मर क्रिकेटर्स होते ते सगळे हक्काने यायचे. आणि अमोल तुला सांगतो, पूर्वी ना पत्रकार लंचला पण ड्रेसिंग रूम मध्ये यायचे. बरोबर. आता जी गोष्ट मिस आहे. बरोबर. आणि एवढं चांगलं कॉर्डियल रिलेशन असायचं आणि तो एक ट्रस्ट असायचा. बरोबर. बरेच लोक यायचे. ओके. 93-94 तुमची घर वापसी, मुंबईची ट्रॉफी वापसी, हे सगळं झालं. एक आपण 93-94 जायच्या आधी एक सांगा ना की तो 94-95 सीझन होता ना, सचिन जवळजवळ सगळा सीझन खेळला, त्यांनी लीड केलं. आणि त्या सीझनचा सचिन तेंडुलकर हा 2023 आयपीएल पिढीला लाजवेल असा सचिन तेंडुलकर रणजी ट्रॉफीतला होता तेव्हा. सचिन आणि एक तेव्हाचा सचिन तेंडुलकरचा झंझावात बॅटिंगचा आणि सचिन तेंडुलकरची कॅप्टन्सी, याच्याबद्दल आम्हाला सांगा. हा खूप चांगला प्रश्न म्हटलायस तू अमोल. मी त्या वर्षी पूर्ण त्या ह्याच्यात होतो, मॅचेस पण खेळलो, तो सीझन संपूर्ण टीम बरोबर होतो. 94-94 पुढचा सीझन म्हणजे रवी शास्त्री नंतरचा. त्या सीझनमध्ये सचिनची बॅटिंग कधी कधी 22 या आडावरनं पाहिली, कधी ड्रेसिंग रूममधनं पाहिली. तो त्याच्या करिअरमधला एक 24 वर्षाचा इंटरनॅशनल करिअरमधला तो फायनेस्ट इयर होता. राईट. आणि ती जी बॅटिंग करत होता ना, आम्ही आजही आम्ही अनेक वेळा डिस्कस करतो, आधी कधी भेटलो वासिम जाफर किंवा अमोल मुजुमदार, आम्ही अनेक वेळा आम्ही डिस्कस करतो, त्यांना सांगतो आम्ही की त्यावेळेला जी खेळायचा ना तो, तर त्याच्या जनरली कोणी नवीन बॅट्समन आला तर पहिले अर्धा तास जरा तो थोडा हे करत असतो, वॉचफुल असतो. एखादा डिफेन्स केला, एखादा खेळला, तर तो 30 मिनिटामध्ये थोडा सर्वाईव्ह व्हायला बघतो. त्याची 30 मिनिटं जी होती ना, त्या प्रत्येक इनिंगमधली, त्या 30 मिनिटातला एक पुश होता, तो 4 होता. आणि ते 4 ते पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्याचे 30 रन व्हायचे. त्या 30 मध्ये जवळजवळ 6 ते 7 बाउंड्री त्याच्या डिफेन्सिव्ह पुशच्या व्हायच्या, म्हणजे हे केलं की 4. तर तेव्हा मला वाटायचं बाप रे काय, म्हणजे याचा नुसता पुश जो आहे डिफेन्स करायचा, आपण डिफेन्स करतो तो बॉल इकडे राहतो, याचा डिफेन्स हा पुश आणि तो 4 मिळतोय. म्हणजे आमचे 5 रन किंवा 10 रन झालेले असतील, त्याचे त्याच ह्याच्यामध्ये 30-40 रन होत आहेत. आणि तिकडच्या पुढे तो जे डॉमिनेट करायचा, त्या सीझनला त्यांनी 500 केले अमोल, 500 त्यांनी एका सेशनमध्ये केले. बरोबर. फायनलला त्यांनी दोन्ही इनिंगला पंजाबच्या अगेन्स्ट वानखेडेवर दोन्ही इनिंगला एका इनिंगमध्ये 100 केले. तर हा जो डॉमिनन्स होता तो डॉमिनन्स मी पाहिला नाही, म्हणजे असा प्लेअर. आणि निलेश कुलकर्णीने एक त्याच्या कॅप्टन्सीबद्दल किस्सा सांगितला. निलेश कुलकर्णीचा डेब्यू सीझन होता तो, फर्स्ट क्लास डेब्यू. आणि सचिन त्याला म्हणायचा की तू विचार करू नकोस रन्स किती जात आहेत, तू फक्त विकेट्स घे, रन्स गेले तर जाऊ दे मी करेन. आता एखाद्या बॉलरला अजून काय पाहिजे. तुला किस्सा सांगतो, त्यांनी तामिळनाडूच्या विरुद्ध फिल्डिंग करत होते, पहिल्या दिवशी 387 ला 3 होते, एका दिवसात 387 ला 3. आणि त्यांनी खूप अटॅकिंग बॅटिंग केली, हेमंत बदानी, रॉबिन सिंग वगैरे सगळ्यांनी स्कोर केला 387 ला 3. आणि ड्रेसिंग रूममध्ये थोडं वातावरण थोडं हे होतं. दुसऱ्या दिवशी त्या 485 ऑलआउट झाले तामिळनाडू. बघ, म्हणजे एका माणसाचा किंवा मुंबईच्या ह्याचा एक कॉन्फिडन्स बघ, तर तो म्हणतो 485 ऑलआउट झाले आणि आतमध्ये आले. त्यांनी क्लॅप पण केलं, सचिनने क्लॅप केलं आणि ड्रेसिंगमध्ये सांगितलं वेल डन, वेल डन, मॅच आपण जिंकतोय. हा, 485 ऑलआउट केलाय, 500 झाला असता थोडासा जरा हे होतं, डिफिकल्ट होतं 500, पण 485 केलं, ऑलआउट केलं, मॅच आपण जिंकतोय. आणि त्याने सिंगल हँडेडली बॅटिंग करून 232 नॉट आउट करून ती मॅच जिंकवली. त्या मुंबई क्रिकेटच्या त्या पुस्तकामध्ये जे 500 रणजी ट्रॉफी झाल्यानंतर जे आहे त्याच्या ते सगळ्या क्रिकेटरचं जे आहे त्याच्यात मनोगत सचिनने जे व्यक्त केलं आहे त्यात ह्याच इनिंग बद्दल त्यांनी बेस्ट फर्स्ट क्लास मॅच म्हणून लिहिलंय. बरोबर. बरोबर. येस. आपण आता 96-97 कडे वळूया की जे तुमच्या 3 रणजी ट्रॉफी टायटल्स मधलं तिसरं रणजी ट्रॉफी टायटल आहे प्लेअर म्हणून. येस. कोच बद्दल गप्पा मारायला आम्ही तुम्हाला नंतर त्रास देणार आहोत. तर त्या 96-97 सीझन मध्ये परत असंच झालं होतं की एक म्हणजे ही जी 93-94 डेब्यू केलेली पिढी जरा एस्टॅब्लिश झाली होती. संजय मांजरेकर मेजॉरिटी सीझन कॅप्टन म्हणून टीम बरोबर होता. मध्ये एक मॅच अमोलने लीड केली होती ना.
नाही एक दिवस मला एक मॅच आहे की एक मॅच कुठली तरी 96 ला मॅच झाली होती वानखेडेवर. ती मॅच मला आता आठवत नाही कोणी लीड केली. विनोद कांबळीने केली वाटतं कारण संजय खेळला नाही ती मॅच, रेस्ट केली. आम्ही ऑलरेडी क्वालिफाय झालो होतो. मे बी मला वाटतं विनोद कांबळीने लीड केली असावी ती मॅच वानखेडेला. राईट. आणि त्या सीझन मध्ये एकीकडे आपण बघितलं जसं मी म्हणलं की नवीन पिढी आली, म्हणजे दोन मुंबईचेच नाही भारतीय क्रिकेटमधले दोन दिग्गज, त्या दोन दिग्गजांचा डेब्यू झाला. त्यातल्या एकाबरोबर तुमची छोटीशी पार्टनरशिप झाली. तर अजित आगरकर आणि वसीम जाफर या दोन डेब्युटंट्स बद्दल आम्हाला सांगा ना त्या वर्षीच्या आठवणी. बरोबर. अजित आपला वसीम जाफर बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आधी पहिल्या मॅचला वानखेडेला तो 0 आउट झाला. बरोबर. आणि पूर्वी काय असायचं की आपलं पॅव्हिलियन, जो जुनं आपलं पॅव्हिलियन होतं, त्याच्या आजूबाजूला सगळे फॉर्मर क्रिकेटर्स आणि क्रिकेटचे मोठे मोठे पंडित लोक तिकडे असायचे आणि ते बोलायचे पण. तर जसा येत होता तिकडनं तर एका खूप सिनियर क्रिकेटरने सांगितलं होतं, नाही 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 याच्याकडे टेक्निक नाही आहे, हा सर्व्हाइव्ह नाही करणार आणि हा स्ट्रगल करेल. तर कदाचित त्यांनी ऐकलं असावं, काही लोकांनी ऐकलं पण, थोडासा अपसेट पण होता. 18 वर्षाचा होता तो. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये तो सेकंड मॅच आम्ही नाजकोटला खेळलो. ह्या मॅचला ओरिजिनल संजय मांजरेकर कॅप्टन होता, त्याने 2 दिवस फिल्डिंग पण केली आणि त्याला टायटल फायनलला वानखेडेला त्याला बोलवणं आलं. आणि आम्ही त्या 2 दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवशी खेळले ते लोक, तिसऱ्या दिवशी 1.5 तास खेळले ड्रिंक्सपर्यंत. आणि मग त्यांनी 600 करून डिक्लेअर केला. त्यांनाही कळलं की ह्यांचा एक मेन बॅट्समन गेलाय, तर आता 600 आपण ॲटलीस्ट फर्स्ट इनिंग जिंकू शकतो. तर चान्स घेतला त्यांनी आणि मी ओरिजिनल 6 होतो, जे आधीच मला सांगितलं होतं की तू 6 आहेस, विकेट किपर जो आमचा दुसरा होता तो ओपन करेल. नंतर ह्यांनी लास्ट मोमेंटला संजय गेल्यानंतर कॅप्टन, हा आता आठवलं, विनोद कांबळीच कॅप्टन होता आधी, तर विनोद कांबळी ऍक्टिंग कॅप्टन झाला आणि कोचनी सांगितलं येऊन की वासिम बरोबर नवीन पोरगा आहे तर त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स प्लेअर बॅट्समन म्हणून तू जा म्हणून. तर ठीक आहे, मग मी आणि वासिम बॅटिंगला गेलो आणि मग चालू केली बॅटिंग. तर करता करता 460 पार्टनरशिप झाली. त्या पार्टनरशिपच्या आधी तुमचा स्लिप्स आणि सेली पॉइंटला उभे होता तुम्ही दोघं जण. करेक्ट. तो संवाद सांगा ना आम्हाला. वासिम बिचार, म्हणजे बिंग अ टिपिकल वासिम, म्हणजे वासिम म्हणजे शांत असा आरामात असा चालणार, तेव्हा पण तसाच होता तो, कूल मुलगा होता एकदम. आणि एक दिवस फिल्डिंग केल्यानंतर किस्सा असं झाला की दिवसभरात एकही विकेट नाही पडली. आणि त्यावेळेला आमचा जो अटॅक होता, ॲबी पारस, मनीष पटेल की सलील अंकोला, मला आता आठवत नाही तिसरा बॉलर, सायराज भोतुले, निलेश कुलकर्णी, एवढ्या अटॅकसमोर एकही विकेट नाही गेली. आणि ते बघून दुसऱ्या दिवशीसुद्धा लंच टाईम टी टाईम त्यांची एखादी विकेट गेली होती. तर मागून कोणीतरी सांगितलं की सिली पॉइंटला मी होतो, हा शॉर्ट लेगला होता, तर तेव्हा म्हटलं ए वासिम चेअरअप कर ना, चेअरअप कर ना, क्या करताय, चेअरअप नाही करताय. तर ओव्हर संपली आणि ओव्हर संपल्यानंतर आम्ही तिकडे चाललो होतो, तेव्हा मी आणि वासिम आणि अजून कोणतरी अमोल होता वाटतं, आम्ही गेलो आणि वासिम बोलला, म्हटलं ये जे बोल रहा है वो सब कुछ ठीक आहे, लेकिन मुझे एक बताओ की आपली बॅटिंग आहे की क्या. तर मी पण आलो बोललो खरं रे, म्हणजे 1 दिवसात 1 विकेट पडत नाही, बॅटिंगचं काय खरं नाही आहे, बॅटिंग येईल की नाही. आणि नंतर आली बॅटिंग, तर बॅटिंग आली आणि रेस्ट इज हिस्ट्री की 460 ओपनिंग पार्टनरशिप केली. आम्हाला आनंद हा होता, हा आनंद नंतर ना कसा व्यक्त झाला तो सचिन तेंडुलकरबद्दल पण सांगेल या मॅच नंतर, की 460 ओपनिंग पार्टनरशिप केली आम्ही, 601 for 1 आम्ही त्यांना रिप्लाय दिला आणि फर्स्ट इनिंग जिंकलो. ओरिजिनल सीझनचा कॅप्टन सचिन होता. बरोबर. आणि आम्ही 2 दिवसानंतर मुंबईत आल्यानंतर लगेच आमची RCFला प्रॅक्टिस झाली. त्या मॅचला सचिननी 12 घेऊन आला होता आणि त्या 12 त्यांनी बऱ्याच जणांना वाटल्या, बऱ्याच जणांना, आणि इव्हन तो टीममध्ये खेळला पण नाही त्याला पण बॅट वाटली. तर मलाही आश्चर्य वाटलं की सगळ्यांना बॅट वाटली याने आणि मला बॅट नाही दिली, जे मी 239 केले होते. तर नेक्स्ट डे एकच बॅट घेऊन आला, ती बॅट त्यांनी मला दिली. पण एवढा खुश होता की 600 चेस केला सौराष्ट्रच्या अगेन्स्ट आणि कमी वेळेत चेस केला. तर ही जी क्वालिटी जी मुंबईची आहे ना, की कोणी असू दे, काही असू दे, सिच्युएशन कशी असू दे, जिंकायचं म्हणजे जिंकायचं आणि तो फेस तसा होता. राईट. त्या 96-97 सीझनमध्ये तुम्ही म्हणलात तसं की आणि एक ऐतिहासिक मॅच त्या सीझनची शेवटची मॅच झाली,
भारतीय डोमेस्टिक क्रिकेटच्या इतिहासातली पहिली फ्लडलीट मॅच जी रणजी ट्रॉफी फायनल, तीही मुंबई वर्सेस दिल्ली, म्हणजे परत तीच म्हणजे हाणामारीवाली मॅच, लिटरल हाणामारीवाली मॅच, त्या मॅचच्या आठवणी सांगायला मला. पहिल्यांदा आयुष्यात व्हाईट बॉलनी खेळलो, तोपर्यंत मी तरी खेळलो नव्हतो व्हाईट बॉलनी. आणि तीही फायनल मॅच 5 दिवसाची आणि त्याच्यापेक्षा वरती की ती पाटा विकेटवर, फ्लॅट विकेटवर, आणि कपडे, लाईट, थोडं ते हे पण ते काय म्हणतो त्याला कीटक होते, ते कीटक बरेच त्रास द्यायचे आणि कॉन्सन्ट्रेशन करायला खूप मुश्किल होत होतं ॲज अ विकेट किपर म्हणून सुद्धा, की मध्ये मध्ये असं डिस्टर्ब पण व्हायचं. पण समभाव ती मॅच झाली आणि ती मॅच इतकी ग्रेट झाली, इतकी टाईट मॅच झाली की मला आठवतंय संजय बोलला होता 630 केल्यानंतर, मुंबईने 630 केला आणि त्यांची बॅटिंग झाल्यानंतर, बॅटिंग पण नाही आमची बॅटिंग चालली होती, तेव्हा बोलला की ही विकेट बघितल्यानंतर 630 पण कमी वाटतायत, की किती करायचं, किती डिक्लेअर करायचं ते कळत नाहीये. आणि ती गोष्ट त्यांनी सिद्ध केली की एक दिवस त्यांचा एकही आउट झाला नव्हता तेव्हा त्यांनी सिद्ध केलं, अरे बापरे खरंच म्हणजे बोलला होता तो खरंच आहे की किती स्कोर पाहिजे आपल्याला. बरोबर, त्याला कारण हाच हाच सेम किस्सा अमोलने सांगितला त्याच्या गप्पा मारल्या, पण अमोलने त्या सीझन बद्दल जास्त विस्तृत गप्पा मारल्यात. तो म्हणला की टेल आल्यानंतर, पारस बॅटिंगला आल्यानंतर अमोलने स्टेप आउट होऊन मारायचा प्रयत्न केला आणि संजयने लगेच मेसेज पाठवला, चक्कूगिरी करू नकोस, किती किती लागतील खात्री नाही. खात्री नाही, करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर आहे. पण म्हणजे हे हा गेम अवेअरनेस आणि त्यात त्या सगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे आता शेवटचा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदर तुमच्या सगळ्या रणजी ट्रॉफी प्रवासातून अजूनही तुम्ही वेगळ्या भूमिकेत इन्वॉल्व्ह आहातच, पण खेळाडू म्हणून जे सगळे विशेषतः मुंबईसाठी अनुभव आले त्याच्यात जाता जाता, ऑलरेडी तुमचा खूप वेळ घेतला आहे आम्ही, तर आम्हाला एक सर्वात मोठी शिकवण आणि एक सर्वात मोठी आठवण जर तुम्हाला सांगायची म्हणली तर काय सांगा. याच मॅचचा 2 मिनिटं असेल तर घेतो, ह्याच मॅचचा किस्सा, ज्यांनी मुंबई रणजी ट्रॉफी ती मॅच जिंकली तो टर्निंग पॉईंट कुठला होता या मॅचचा. चौथ्या दिवशी त्यांची एकही विकेट पडली नाही आणि अजय शर्मा आणि आशु दाणी या दोघांनी स्कोर केले, 100 केले, मोठे 100 केले, आणि दिवसभर एकही अपॉर्च्युनिटी आली नाही. त्या ह्याच्यामध्ये त्यांचा 330 2 विकेट होते. आणि त्या चौथ्या दिवशीच्या टी टाइमला असा एक किस्सा झाला की मी कुठेतरी त्याच वर्षी ना पेपरमध्ये वाचलं होतं की ह्या वर्षी रणजी फायनलला नवीन रूल लावला गेलाय. तर तो रूल असा होता, समजा एक इनिंग कम्प्लीट नाही झाली आणि मॅच कम्प्लीट नाही झाली तर रनरेटवर होईल, कोशंटवर होणार नाही. तर हा रूल मी तो वाचला होता आणि त्या रूलचा बघ किती फायदा झाला त्या पर्टिक्युलर मॅचमध्ये. टी टाइमला मी सगळेच अपसेट होते, सगळे हे होते म्हणा ज्या हिटमध्ये असं त्यावेळी होऊन जातं. तर माझ्या बाजूला संजय बसला होता, तर मी म्हटलं त्याला, संजय म्हटलं ह्या वर्षी थोडा रूल चेंज झाला आहे जरा, म्हणजे तो त्यावेळी त्या मोमेंटमध्ये तो ऐकण्याच्या ह्याच्यात नव्हता, होतं म्हणजे नाही ठीक आहे मला काय सांगू नको आता जाऊ दे ठेवलं वगैरे. मग थोड्या वेळाने परत त्यांनी सांगितलं की हां बोल बोल काय म्हणून. तर मी म्हटलं ह्या वर्षी रूल चेंज झाला आहे, एक इनिंग कम्प्लीट नाही झाली तर रनरेटवर आहे, त्याला माहीत नव्हतं ते. आणि साहजिक आहे, अनेक वेळा असे होतात काही गोष्टी नॉर्मल आपले चाललेलं असताना एवढा कोणी ये नाही करत. बरोबर झालं सगळं वगैरे, एक काम कर ना तुला काय वाटतंय. म्हटलं एक ऑप्शन आहे ह्याच्यामुळे, एक ऑप्शन आहे तर तो ऑप्शन अजून आपण हे नाही केलं आहे, एक्सप्लोअर नाही केलं आहे सांग. मग टी टाइम नंतर गेलो आतमध्ये आणि त्याला सांगितलं की असं, मीन वाईल कोचकडे त्यांनी सांगितलं जाऊन जरा चेक करा मॅच रेफरीकडनं की हा जो म्हणतोय हा रूल आहे का बरोबर. चेक केला, मॅच रेफरी एम एल जयसिम्हा होते, त्यांनी सांगितलं रूल बरोबर आहे, यावर्षी बरोबर आहे, म्हणजे बोललो तो अगदी बरोबर ठीक आहे. म्हटलं थोडी निगेटिव्ह रनरेट म्हणजे काय, की आपण जर समजा रनरेट वाढवला तिकडे आणि ते करायला लावलं तर ते स्ट्रगल करू शकतील. बरोबर, अदरवाईज नॉर्मल मॅचमध्ये इतकी विकेट फ्लॅट होती, विकेट काढायला गेलो असतो तर ते स्कोअर केला असता त्यांनी. बरोबर, आणि तो 630 पण झाला असता. बरोबर, म्हणून काय केलं टी टाइमला 23 ओव्हरचा गेम, निलेश कुलकर्णी एका एंडनी पायातली लाईन ऑफसाईडला दुसरे फास्ट बॉलर सांगितलं ऑफसाईडच्या बाहेर टाका आणि 7-2 फिल्डिंग लावलं, 7-2 लावली फिल्ड आणि निलेशनी तो नॉनस्टॉप स्पेल टाकला टी टू एंड पायातला आणि 2 100 केलेले बॅट्समन डिफेन्स 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 करतायत. एंड ऑफ द डे फोर्थ डेला
23 ओव्हर मध्ये 42 केले त्यांनी, विकेट गेली नाही पण 42 केले. तर 42 झाले त्यामुळे काय आला, तो रन रेट जरा वाढला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना टार्गेट आला 90 ओव्हर 265 रन, म्हणजे साधारण 3 रनचा ऍव्हरेज. बरोबर. तेव्हा काय झालं, तो म्हणाला की काय, म्हटलं तुला ट्रॉफी मिळाली. संजयला म्हटलं तुला ट्रॉफी मिळाली, ती कशी? म्हटलं हे बघ, 100 करणारी माणसं 23 ओव्हर मध्ये 42 करतायत, म्हणजे लेस दॅन 2 रन्स. तो ऑलरेडी आपला 3 वर गेला, तर 3 कोण करणार? हीच थिअरी आपण जर उद्या खेळलो. त्या रात्री त्यांनी 1 वाजता त्यांनी इमर्जन्सी मिटिंग कॉल केली आणि त्या मिटिंगमध्ये 5 जणांना त्यांनी बोलवलं, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, मी, कोच आणि संजय. आणि त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की हे जे आहे, हे जे आज झालं टी टाइम नंतर, मला वाटतं असंच जर केलं तरच आपण जिंकू शकतो. हा एक ऑप्शन आपल्याकडे, मोठा ऑप्शन मिळालाय आणि उद्या आपण हाच रोल प्ले करूया. झालं नेक्स्ट डे बॉल 1 पासून तोच रोल आणि समोरच्यांना कळलंच नाही की काय नाही, त्यांना रूल तो माहिती होता आणि लंच टाइम पर्यंत काय कळलं नाही. लंच टाइम पर्यंत आमचा रन रेट गेला वरती, नंतर त्यांनी चौकशी केली असेल, त्यांना कळलं की तिथपर्यंत उशीर झाला होता, 5-5.5 ऍव्हरेज गेला. बरोबर. आणि मग ती झाली मॅच आणि मॅच जिंकलो. तर नंतर बऱ्याच वर्षानंतर संजयनी माझ्या त्या बेनिफिटच्या पुस्तकात हा आर्टिकल यांनी मेन्शन केला होता. लवली. जिंकण्याचे तू जे म्हणतोयस ना की याच्यातला सार काय, म्हणून रणजी ट्रॉफीतला सार काय, मुंबई क्रिकेट इज ऑल अबाउट ऑलवेज थिंकिंग आणि इतरांपेक्षा एक स्टेप पुढे कसं राहायचं, राईट, श्रूड क्रिकेट कसं खेळलं जातं. तर मगाशी जर म्हटलंस तू नॉकआउटमध्ये 7 बॅट्समन खेळायची थिअरी, ते का करतात. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुंबई 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. ओके. या सगळ्यामुळे मुंबई 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. या सगळ्यामुळे मुंबईचे कोच मुंबई सोडून इतर टीम्स नाही वर आणण्यात मोठा वाटा उचलत आहेत. मुंबई 41 वर थांबले काही वर्ष, ते लवकरच बदलेल. पण सुलू सर, तुम्ही आज येऊन एवढ्या आम्हाला आठवणी सगळ्या सांगितल्या, त्याबद्दल समस्त कट्टेकरींकडून मंडळ अत्यंत आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि त्यांनी सुरू करायच्या आधीच प्रॉमिस केलंय आपल्याला, त्यामुळे आज हा त्यांचा, त्यांनी जसे 5 टीम्स केले आहेत ना, तसे त्यांचे 5 तरी एपिसोड आपण रिलीज करणार आहोत याची ग्वाही त्यांनी आपल्याला दिली आहे. लवकरच आपण त्यांच्या रणजी ट्रॉफी मधल्या कोचेसच्या भूमिकेतल्या आठवणींबद्दल त्यांच्याशी गप्पा मारू. नक्की नक्की. येस. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कळवा. आपले बाकीचे जे फक्त माझा मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन या मालिकेतलेच नाही, बाकीच्या आपल्या सर्व दिग्गज खेळाडूंबरोबरच्या, उभरत्या खेळाडूंबरोबरच्या बाकीचे एपिसोड्स बघा. त्याच्याबद्दल फीडबॅक कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर सगळीकडे आम्हाला कळवा कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, आवडलं तर फिरवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, ज्याला आपण साध्या मराठीत शेअर करा म्हणतो. तर तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा.